शारदीय नवरात्र उत्सव अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलाय. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या परिसराची मुंबईतील आय स्मार्ट फॅसिटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आजपासून स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्रात देशाच्या विविध भागातून भाविक श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. यावर्षीही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या काळात मंदिरातील सर्व पूजाविधी मात्र पारंपरिक पद्धतीनं पार पाडले जाणार आहेत. त्यादृष्टीनं आजपासून मंदिर परिसराची स्वच्छता करायला सुरुवात करण्यात आली आहे. आय स्मार्ट फॅसिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईच्या कंपनीच्या सहकार्यानं स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या परिसरातील नंदादीप स्वच्छतेचं काम स्वयंसेवकांच्याकडून केलं जात आहे. मंदिराच्या शिखराची रंगरंगोटी सुरू असून रंगरंगोटी पूर्ण झालेल्या शिखरांवर विद्युत रोषणाई करण्याचं काम केलं जाणार आहे. आज दिवसभर करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या आवारातील तसंच गरुड मंडपाच्या स्वच्छतेचं काम सुरू होतं. देवस्थान समितीच्या वतीनं 4 दिवसांनी मंदिराच्या अंतर्गत भागातील स्वच्छतेचं काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली. नवरात्रोत्सव 2023च्या अनुषंगाने आजपासून महालक्ष्मी मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ झालेला आहे. मुंबईतील आय स्मार्ट फॉस्कोटिक लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 20 कर्मचारी सेवा या सदराखाली आणि देवस्थानचे स्वच्छता कर्मचारी या सेवा या सदराखाली आजपासून स्वच्छतेला प्रारंभ झालेला आहे. पुढचे 5 दिवस मंदिराची स्वच्छता राहणार आहे. आजपासून मंदिराच्या रंगरंगोटीलाही सुरुवात झालेली आहे. भाविकांना सुलभ आणि सोपं दर्शन होण्यासाठी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतलेली आहे.